महाराष्ट्रातील सणउत्सवाची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी भोसला मिलिटरी संस्था संचलित शिशु विहार बाल मंदिर या शाळेत श्रावण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचं उद्घाटन भोसला मिलिटरी संस्थेचे संचालक हेमंत देशपांडे, नितीन गर्गे, शीतल देशपांडे, प्रशांत नाईक, सुयोग शहा, मुख्याध्यापिका डॉ अंजली सक्सेना यांच्या उपस्थितीत झालं। यावेळी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी एकत्रित येत विविध सण उत्सव तसेच ग्रामीण भागातील संस्कृतीचं दर्शन घडवलं। यावेळी महाराष्ट्रातील गणेशोत्सव, गौरीपूजन, हरतालिका, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन तसेच महिलांचा भोंडला हा खेळ आदींच्या संस्कृतीचं दर्शन घडवलं। या श्रावण महोत्सवाचं प्रमुख पाहुण्यांनी कौतुक केलं। या सणांचं महत्त्व हे लुप्त होत चाललेलं असं आपल्याला कुठे दिसतं। शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातले सण, ते सण साजरे करण्याची पद्धत ही आपल्याला सांगता येत नाही किंवा समजून पालकांना देखील काही माहीत नसते। अगदी मंगळागौरीचे त्यांचे जे गाणे किंवा त्यांचे जे सगळे हे बघितलं तर सुंदर त्यांचा डान्स, त्याच पद्धतीने भाजी बाजार, नागपंचमीचं महत्त्व, हरतालिकेचं महत्त्व, अशा सर्व हिंदू सणांचं महत्त्व जे विशद केलं आणि विद्यार्थ्यांना याच्यातूनच खरोखर खूप माहिती मिळालेली आहे आणि हा छान प्रकारचा हा असा श्रावणोत्सव या शाळेने साजरा केला। मुलांच्यावर संस्कार करणारी शाळा, नावातच हिंदू संस्कृती आहे आणि आपले जे पारंपरिक सगळे सण जे आहेत आणि आपण हिंदू धर्म जो करतो पाळतो, सगळी मुलांना माहिती मिळावी यामध्ये मुलांचा, पालकांचा, शिक्षकांचा सगळ्यांचा एकत्र सहभाग आणि टीमवर्कचा कायमच चांगला रिझल्ट मिळतो हा आज पुन्हा एकदा अनुभव आला। इथे येऊन खूप बरं वाटलं, काहीतरी चांगल्या गोष्टी पाहायला मिळाल्या। सगळ्या मुलांनी हे पाहावं, त्यातून काहीतरी त्याने सण घ्यावेत। बालक मंदिरने जे मराठी इंग्लिश मीडियमने जो कार्यक्रम ठेवला, इंग्लिश मीडियम असून जे हल्ली बाहेरच्या आपल्या याच्यात हिंदू संस्कृतीविषयी माहिती दिली जात नाही, ते याच्यात हिंदू संस्कृतीची माहिती, श्रावण सरांच्या श्रावण सणाविषयीची माहिती सगळी आपल्या शाळेने सांगितली, सगळ्यांना सांगितली, पालकांपर्यंत ती पोचली आणि पालकांना याच्यात सहभागी करून आमच्या संस्थेने घेतलं, त्याच्यात सगळ्यांना आनंद आहे। आम्हाला इथे आल्यावर खूप आनंद झाला। एक खंतही जरूर वाटली की आपण आपल्या बालपणी शाळेत असताना हे सगळं अनुभवू शकलो नाही, कारण तिथे तसे इव्हेंट्स होत नव्हते। तर खूप शाळेचं आणि सगळ्यांचं परत एकदा मनापासून अभिनंदन। तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान, आठवडे बाजार, शाळा, रुग्णालय, पोस्ट ऑफिस, ग्रामपंचायत आदींचे देखावे देखील सादर करण्यात आले होते।
गणपती आल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे अनुराधा नक्षत्राच्या दिवशी या गौरींचे आवाहन केले जाते। मी शेतकरी आहे, हे माझे शेत आहे। माझ्या शेतात मी सोयाबीन, गहू, मेथी आणि कांदे लावले आहे। श्रावणामध्ये आम्ही सोयाबीनचे पीक घेतो। सोयाबीनचे पीक पावसाळ्यात चांगले येतात। मुलांना इंग्लिश मीडियम असो मराठी मीडियम असो, मुलांना एक वेगळ्या गोष्टीची जाणीव व्हावी किंवा आपल्या संस्कृतीची जाणीव व्हावी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्लॅन केल्या किंवा या सगळ्या गोष्टी आम्ही उभारल्या। देवस्थळी नावाचं गाव असं उभारलं। आमचं प्लॅनिंग हे महिनाभरापासून चालू होतं, त्यानंतर 15 दिवसापूर्वी आम्ही सगळे कामाला लागलो आणि खूप बरेच दिवस झाले। पॅरेंट्सने पण खूप छान इन्व्हॉल्वमेंट दाखवली आहे, त्यांनी सुद्धा खूप एफर्ट्स घेतले, तेवढेच टीचर्सने पण एफर्ट्स घेतलेले आहेत। आणि शिशुविहार बालक मंदिरमध्ये हा श्रावणोत्सव प्रत्येक वर्षी केला जातो। तसं कोरोनामध्ये 2 वर्ष गॅप गेल्यामुळे आता सगळ्यांना जास्तच उत्साह आला होता आणि पॅरेंट्सने आणि मुलांनी पण खूप छान सहकार्य केलेलं आहे। आम्ही हे सर्व बनवलं 8 ते 10 दिवसामध्ये आणि सर्व तयारी मुलांकडनं करून घेतली आणि आम्ही जे सहकार्य केलं आणि त्यानुसार मुलांनी बरोबर केलं आणि खूप छान सुंदर सजूनही आलेलेत मुलं आणि ते त्यांनी खूप थोड्या वेळामध्ये खूप छान पाठांतर केलं। यावेळी श्रावण महोत्सव बघण्यासाठी पालकांची मोठी उपस्थिती दिसून आली। मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक।